आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी खर्चात एक एकरामध्ये शंभर टनाचं उत्पादन घेता येऊ शकतं असा विश्वास कृषीरत्न संजीव माने यांनी व्यक्त केला आहे ऊस उत्पादनावर आधारित आयोजित व्याख्यानात ते बोलत होते कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथं दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री यांच्या वतीनं एकरी शंभर टन ऊसाचं उत्पादन कसं घ्यावं यावर व्याख्यान झालं बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले यांच्या प्रयत्नातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं mm -hmm. कृषीरत्न संजीव माने यांनी ऊस उत्पादन वाढीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी आपल्या मनोगतातून कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून इथून पुढेही कारभार करण्याचं अभिवचन त्यांनी दिलं कृषीरत्न संजीव माने यांनी शेती करताना काही तंत्रांचा वापर करणं गरजेचं असल्याचं सांगितलं चुकीच्या पद्धतीमुळं खर्च जास्त होतो आणि उत्पादन मात्र कमी मिळतं त्यामुळं जर आपण आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर नक्कीच कमी खर्चात एक एकरामध्ये शंभर टनाचं उत्पादन घेता येऊ शकतं यावेळी त्यांनी अनेक उदाहरणं आणि दाखले देऊन शेतीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं चिखली परिसरातील अनेक तरुण शेतकरी हे आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मार्गदर्शन व्हावं आणि योग्य दिशा मिळावी या हेतूनं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आल्याचं प्रवीण भोसले यांनी सांगितलं यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विठ्ठलराव खोराटे संचालक प्रवीण सिंह पाटील उमेश भोईटे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील यांच्यासह चिखली परिसरातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते